पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला भारतीय जवान चंदू चव्हाण अखेर धुळ्यामध्ये परतलेला आहे। धुळ्यामध्ये परतल्यानंतर चंदूनं आपल्या आजीच्या अस्थींचं नाशकातील गोदावरी रामकुंडात विसर्जन केलं। चंदू चव्हाण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये गेल्याच्या घटनेनंतर आजी लीलाबाई पाटलांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर जवान चंदू चव्हाण सुरक्षित परत येईपर्यंत आजीच्या अस्थींचं विसर्जन न करण्याचा कुटुंबानं निर्णय घेतला होता। शनिवारी चंदू चव्हाण घरी परतल्यानंतर आज त्यांच्या आजींच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं।